हेलो लास्ट लेक्चरला आपण चॅप्टर 7 स्टार्ट केला होता, कोऑर्डिनेट जॉयमेट्री. त्यातले आपण काही पॉइंट्स पाहिले होते, ऍक्सिस, ओरिजिन, क्वाड्रंट्स, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, त्यावर पॉइंट्स कसे प्लॉट करायचे, इक्वेशन्स कसे लिहायचे ते पाहिले होते. बरोबर, आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं चिंटू आणि त्या व्हिजिटर्सच्या कन्व्हर्सेशनचं, आणि त्यानुसार आपण ऍक्सिस, ओरिजिन आणि क्वाड्रंट्स पाहिले होते. या एक्झाम्पल थ्रू आपण पॉइंट्स कोणकोणते कोऑर्डिनेट्स असतील ते पाहिले होते, कसे आपण फाइंड आउट करतो. एक्स ऍक्सिसला जो क्रॉस होईल तो एक्स कोऑर्डिनेट, आणि वाय ऍक्सिसला जो क्रॉस होईल तो वाय कोऑर्डिनेट. अशा प्रकारे आपल्याला पॉइंट मिळतात. आता नेक्स्ट पार्ट पाहूया. टॉपिकचं नाव आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द ऍक्सिस. तर आपण पाहिलं की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मुळे आपल्याला चार क्वाड्रंट्स मिळतात, फोर क्वाड्रंट्स. कोणकोणते? हा आहे फर्स्ट क्वाड्रंट. यामध्ये एक्स कोऑर्डिनेट पण प्लस असतो आणि वाय कोऑर्डिनेट पण प्लस असतो. ओके, त्यानंतर हा आहे सेकंड कोऑर्डिनेट. आवाज येतोय का व्यवस्थित? ओके, तर यामध्ये आपण पाहिलं की सगळे एक्स कोऑर्डिनेट आहेत ते सगळे प्लस असतात, प्लस वन, प्लस टू, सगळे प्लस मध्ये आहे. दिसले का? प्लस थ्री, प्लस फोर, तर हे सगळे प्लस मध्ये आहेत. वाय ऍक्सिस पण प्लस मध्ये आहे, वन, टू, थ्री. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पण प्लस असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स आहे तो मायनस आहे, मायनस वन, मायनस टू, आणि जो वाय आहे तो प्लस मध्ये आहे, वन, टू, थ्री, फोर. थर्ड कोऑर्डिनेट मध्ये काय आहे सांग बरं? एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. हॅलो, थर्ड कोऑर्डिनेट मध्ये काय आहे? आवाज तुझा ब्रेक होतोय, मी एकदा सांगतो की एक्स कोऑर्डिनेट मध्ये दोन्ही पण मायनस असतात. आपण पाहिलं की एक्स कोऑर्डिनेट मध्ये इथे एक्स ऍक्सिस सगळा मायनस आहे, मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर, आणि वाय ऍक्सिस पण मायनस आहे, मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री. समजतंय? त्यानंतर फोर्थ क्वाड्रंट, हा आहे फोर्थ क्वाड्रंट. याच्यामध्ये जे एक्स कोऑर्डिनेट ते प्लस आहेत, इथे प्लस वन, प्लस टू, प्लस थ्री, प्लस फोर, पण वाय काय आहे? मायनस मध्ये आहे, मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री. तर हे समजलं का की कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉइंटचे काय काय त्याचे प्लस येतील का मायनस येतील? तर ते आपण पाहिलं होतं. ओके, नेक्स्ट हा आता क्वेश्चन आहे आणि सॉल्व्ह करून दिलाय त्यांनी की वेगवेगळे पॉइंट्स दिलेत, ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, पी आहे आणि क्यू आहे. तर ए पॉइंट कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये येईल, कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सॉरी, येस, तर ऑलरेडी त्यांनी आन्सर दिलंय. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? हॅलो, फाईव्ह सेव्हन. कोणत्या क्वाड्रंट मध्ये?
फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आता पाहिलं ना आपण दोन्ही जर प्लस असतील तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बरोबर येस ऑर नो हॅलो येतोय आवाज आता हॅलो हा येतोय का आवाज आवाज येतोय का तर आपण एक एक्झाम्पल पाहत होतो की त्यामध्ये कोणते पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत ते आपण चेक करत होतो तर आपण पाहिलं एक पॉइंट तर त्याचे दोन्ही पण प्लस आहेत बरोबर एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय कॉर्डिनेट दुसरा पण पॉझिटिव्ह आहे मग एक्स कॉर्डिनेट कोणता आहे ए पॉइंट मधला सांग बरं कोणता ए पॉइंट मध्ये एक्स कॉर्डिनेट कोणता आहे आणि वाय कॉर्डिनेट कोणता आहे कळालं काय नाही तुला अजून परत सांगा तर इथे आपण इथेच मी ड्रॉ करतो एक सपोज ही आपल्या वाय कॉर्डिनेट आहे हा आपला एक्स कॉर्डिनेट आहे हे समजलं हा एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय ऍक्सिस हे कळालं का आणि हा जो पॉइंट आहे दोघांचा इंटरसेक्शनचा त्याचे काय असेल पॉइंट काय असतील त्याचे इथेच दिले त्यांनी थर्ड पॉइंट कि जिथन ओरिजिन स्टार्ट होतो त्याचे कॉर्डिनेट्स असतात 0 0 म्हणजे हा असेल आपला 0 0 ओके तर इकडं एक्स ऍक्सिस ला सुरू केलं की काय येईल 1 2 3 बरोबर लेफ्ट साइड ला गेलं काय होईल -1 -1 -2 वरती वरती काय येईल वाय ऍक्सिस ला प्लस का मायनस वरती प्लस येणार 1 2 3 आणि खाली गेलं की मायनस येणार बरोबर आता फाय आणि 7 दिलाय तर त्यातला एक्स आहे किंवा तो कसं पडला जो पहिला आहे तो एक्स आणि जो दुसरा आहे तो वाय तर आपल्याला तो जर ड्रॉ करायचा असेल तर तो येईल आपल्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ए बरोबर का मग त्यांनी लिहिले इथे की जर एक्स कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय कॉर्डिनेट पण पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे ए आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आता बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल -6 एक्स आहे पहिला एक्स असतो आणि दुसरा वाय असतो तरी त्यांनी ऑलरेडी सोल्युशन दिलं त्याचं कि कॉर्डिनेट जे बीचे कॉर्डिनेट आहेत तो -6 आहे तो निगेटिव्ह आहे आणि जो 4 आहे वाय कॉर्डिनेट तो पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल हे समजलं का कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स हा मायनस असतो आणि वाय हा प्लस असतो दिसते का
त्यानंतर थर्ड पॉइंट काय आहे, फोर आणि मायनस सेवन कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल सांग बरं. पहिला एक्स फोर एक्स मायनस सेवन वाय. मग कोणत्या क्वाड्रंट मधील, फर्स्ट सेकंड की थर्ड की फोर्थ, त्यासाठी आपण साइन लिहू शकतो. इथे फर्स्ट मध्ये दोन्ही पण प्लस असतात, सेकंड मध्ये एक्स मायनस असतो वाय प्लस असतो, थर्ड मध्ये दोन्ही पण मायनस आणि फोर्थ मध्ये एक्स प्लस आणि वाय मायनस. म्हणजे साइन बघितलं कोणत्या मध्ये, फोर्थ मध्ये. का फोर्थ मध्ये, कारण एक्स हा पॉझिटिव्ह आहे आणि वाय हा मायनस आहे. ओके, त्यानंतर डी पॉइंट थर्ड याच्यात दिलंय ऑलरेडी. का, कारण दोन्ही पण मायनस आहे, दोन्ही जर मायनस असेल तर थर्ड मध्ये असतो. ओके, नंतर पी पी काय आहे, मायनस थ्री आणि झिरो, म्हणजे याचा वाय कॉर्डिनेट झिरो आहे. म्हणजे कुठे येईल तो, मायनस थ्री झिरो, सेकंड नाही, फर्स्ट नाही, थर्ड नाही, फोर्थ नाही, तो येईल एक्स ऍक्सिस वर. आता इथे आपण ही लाईन वाढवूया, इथे मायनस थ्री लिहूया, तर या पॉइंटला म्हणतो आपण मायनस थ्री झिरो, कारण त्याचा जो वाय कॉर्डिनेट आहे तो झिरो आहे, म्हणजे तो येईल एक्स ऍक्सिस वर. समजलं का? आता पुढचा काय आहे, क्यू झिरो एट, आता हा कुठे येईल सांग. क्यू झिरो एट, आता याचा एक्स कॉर्डिनेट किती आहे सांग बरं, किती आहे एक्स कॉर्डिनेट, पहिला दिसतोय ना आपल्याला किती आहे, झिरो आहे, आणि वाय कॉर्डिनेट एट आहे, म्हणजे प्लस एट कुठे येईल, अशी नंबर लाईन वाढली वाय कॉर्डिनेट तर इथे येईल प्लस एट, म्हणजे इथे येईल आपला क्यू पॉइंट, की क्यू त्याचे एक्स कॉर्डिनेट आहे झिरो आणि वाय कॉर्डिनेट आहे एट. ओके, मग हा कुठे येतो, कोणत्याच क्वाड्रंट मध्ये येत नाही, हा येतो वाय ऍक्सिस वर. समजलं का? मग इथे त्यांनी नोट दिली तुला लेट्स रिमेंबर मध्ये, काय सांगितलंय की वाय कॉर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस इज झिरो. एक्स ऍक्सिस वर असलेले सगळे पॉइंट आहेत त्यांचा वाय कॉर्डिनेट झिरो असतो. जसं आपण पी मध्ये पाहिलं की पी मध्ये वाय कॉर्डिनेट झिरो आहे, म्हणजे तो एक्स ऍक्सिस वर आहे. सेम तसंच जर तो पॉइंट वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा जो एक्स कॉर्डिनेट असतो तो झिरो असतो. जसं आपण क्यू च पाहिलं की त्याचा पहिला होता झिरो आणि नंतर एट. हे समजलं का? इथे दिले खाली त्यांनी पी आणि क्यू च. पी मध्ये काय आहे, वाय कॉर्डिनेट झिरो आहे हा सेकंड, त्याच्यामुळे तो येतो एक्स ऍक्सिस वर. का, कारण त्यात फक्त एक चीच व्हॅल्यू दिली आहे. समजलं का? क्यू मध्ये फक्त वाय चीच व्हॅल्यू दिली आहे, एक्स झिरो आहे, तर त्याच्यामुळे तो येईल वाय ऍक्सिस वर. ओके, काही डाऊट? आता आपण पॉइंट कसे प्लॉट करायचे होते ते पाहिलं होतं लास्ट टाइमला, की पॉइंट आपल्याला सपोज त्या ऍक्सिस वर सपोज पी हा पॉइंट प्लॉट करायचा आहे, तर त्याचे कॉर्डिनेट काय आहेत, फोर कॉमा थ्री. तर फोर म्हणजे काय, एक्स ऍक्सिस. मग इथन आपण परपेंडिक्युलर टाकतो फोर पासन आणि थ्री पासन परपेंडिक्युलर टाकतो आणि तो जिथे इंटरसेक्शन होईल तो मिळाला आपल्याला पी पॉइंट. समजलं का? लास्ट लेक्चरला पाहिलं होतं आपण. सेम तसंच क्यूचं पण, क्यूचा एक्स कॉर्डिनेट आहे मायनस टू, मायनस टू पासून परपेंडिक्युलर टाकायचा आणि वाय आहे प्लस टू, प्लस टू पासून परपेंडिक्युलर टाकायचं. दोघांचं जिथे इंटरकनेक्शन होईल तिथे मिळालं आपल्याला पॉइंट क्यू, त्याचे कॉर्डिनेट आहेत मायनस टू आणि टू. हे समजलं का?
आता परत काही क्वेश्चन्स आहेत सेम आपण लास्ट टाइमला पाहिलेले, की हे वेगवेगळे पॉइंट्स कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये येतील. तर जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचं तेव्हा सिंपल असा एक क्रॉस काढायचा आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय येतं प्लस प्लस, सेकंड मध्ये काय येतं सांग, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय येतं, थर्ड मध्ये काय मायनस प्लस, थर्ड मध्ये मायनस 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 मायनस, फोर्थ मध्ये प्लस प्लस मायनस. हे बघितलं की आपल्याला कळतं लगेच की कोणत्या क्वाड्रंट मध्ये. सांग मग, ऑलरेडी त्यांनी ते सॉल्व्ह करून दिलंय की 5.3 दोन्ही पण प्लस आहेत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. नंतर -2, 4 तर त्याचा एक्स हा मायनस आहे आणि दुसरा प्लस आहे मग तो सेकंड क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर 2 - 5 फोर्थ क्वाड्रंट मध्ये. समजलं का? त्यानंतर हा फोर्थ वन हा काय आहे 0, 4 याचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे त्याच्यामुळे तो वाय ऍक्सिस वर. हे समजलं का? याचा वाय कॉर्डिनेट 0 आहे त्याच्यामुळे तो एक्स ऍक्सिस वर. त्यानंतर 6th one दोन्ही पण मायनस आहेत एक्स आणि वाय, तर त्याच्यामुळे दोन्ही वाय कोणत्या मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतात, थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर 7th मध्ये दोन्ही पण प्लस आहेत, दोन्ही पण प्लस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. 8th one पहिला मायनस दुसरा प्लस, तो कोणत्या ह्याच्यामध्ये असतो, सेकंड क्वाड्रंट. समजतंय का? 9th मध्ये एक्स कॉर्डिनेट 0 आहे त्याच्यामुळे तो येईल वाय ऍक्सिस वर. आणि लास्ट पहिला आहे प्लस दुसरा आहे मायनस, मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, फोर्थ क्वाड्रंट. सेकंड सेकंड मध्ये पहिलं मायनस असतं आणि दुसरं प्लस असतं. आता एक्झरसाइज, सो राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट. लिहिलं सांग मग, ए कोऑर्डिनेट कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल,
minus plus second. Second coordinate. B. B minus 5. Minus third. असं एक क्वाड्रंट ड्रॉ करायचं आणि इथे लगेच आपण त्याचे व्हॅल्यू लिहू शकतो, म्हणजे लगेच कळेल आपल्याला काय आहे. दोन्ही पण मायनस आहेत, मग कोणत्या मध्ये येईल? थर्ड क्वाड्रंट मध्ये. नंतर के प्लस प्लस फर्स्ट फर्स्ट मध्ये. डी डी फर्स्ट फर्स्ट ई पण फर्स्ट फर्स्ट. एफ फोर्थ फोर्थ मध्ये. जी फोर्थ जी पण फोर्थ मध्ये. ओके. एच एच त्याचा एक्स झिरो आहे, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये नाही येणार, तो ऍक्सिस वर येईल. कोणत्या ऍक्सिस वर? वाय ऍक्सिस. आता एम सांग. याचा वाय झिरो आहे आणि एक्स 12 आहे, म्हणजे कोणत्या ऍक्सिस वर? एक्स ऍक्सिस. एन सांग. कोणत्या? एक्स एक्स नाही, एक्स झिरो आहे त्याचा. एच सारखा आहे तो. एच कोणत्या ऍक्सिस वर आहे? वाय ऍक्सिस वर. मग तो पण वाय ऍक्सिस वर येईल. पी वाय ऍक्सिस. क्यू थर्ड क्वाड्रंट. समजले? देन राईट डाऊन सेकंड क्वेश्चन. हॅलो. ओके. सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारले त्यांनी? कि कोणत्या ऍक्सिस मध्ये दोन्ही पण कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात? कोणत्या ऍक्सिस मध्ये असतात? कोणत्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही पण पॉझिटिव्ह असतात? प्लस प्लस
फर्स्ट क्वाड्रंट. दुसरं काय आहे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही पण निगेटिव्ह असतात, कोणते असतात? थर्ड मध्ये. इथं पाहिलंय आपण की थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कॉर्डिनेट पण निगेटिव्ह असतो आणि वाय कॉर्डिनेट पण निगेटिव्ह असतो. थर्ड मध्ये काय विचारलंय की कोणत्या क्वाड्रंट मध्ये एक्स कॉर्डिनेट हा पॉझिटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट निगेटिव्ह असतो, प्लस मायनस कोणत्या याच्यात असत? फोर्थ मध्ये. आणि फोर्थ की कोणत्या क्वाड्रंट मध्ये एक्स कॉर्डिनेट हा निगेटिव्ह आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, सेकंड. समजले? देन राईट डाऊन अँड राईट थर्ड क्वेश्चन. ओके. थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय आपल्याला की जे पॉइंट्स आहेत ते कोऑर्डिनेट सिस्टम वर ड्रॉ करा, प्लॉट करा ते. तर पाहूया आपण कोऑर्डिनेट सिस्टम. दिसतोय का व्हाइट बोर्ड? तर आपण याच्यावर कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करूया. हा आहे आपला, कोणता ऍक्सिस आहे हा? वाय. आणि हा एक्स ऍक्सिस. आणि मग याच्यावर काही नंबर्स आपल्याला प्लॉट करायचे. सपोज आता मी इथे याला नंबर देतो, यांचं क्रॉस होत होती ते कोणता येईल कोऑर्डिनेट? येस, या दोघांचं क्रॉस होत होती ते काय येईल? झिरो. बरोबर. नंतर इकडे वन टू, जसं आपल्या ग्राफ पेपरवर आपण ड्रॉ करतो तस. फोर फाईव्ह सिक्स सेवन. आता इथे वर काय येईल? परत पॉझिटिव्ह येतील. काय येईल? वन टू थ्री फोर. बरोबर. इकडे लेफ्ट साइडला एक्स ऍक्सिसच्या मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह. आता वाय ऍक्सिसच्या खाली मायनस मध्ये मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर. समजलं का हे? आता आपल्याला पॉइंट ड्रॉ करायचे. पहिला कोणता पॉइंट सांगितलाय, कोणता आहे? एल पॉइंट, मायनस टू मायनस फोर. किती आहे?
पहिला ड्रॉ करायचा आपल्याला मायनस टू आणि फोर. तर कुठे येईल तो सांग बर, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? आपण पाहिलं ना की पहिलं जर मायनस असेल आणि दुसरं जर प्लस असेल तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात? कोणत्या? सेकंड क्वाड्रंट मध्ये. मग मायनस टू, मायनस टू पासून असं वर वर गेलो आपण आणि फोर पासे थांबलो, म्हणजे कुठे क्रॉस मिळतोय आपल्याला? इथे मिळतोय आपल्याला पॉइंट एल मायनस टू फोर. समजलं का? दुसरा कोणता पॉइंट आहे? दुसरा पॉइंट आहे एम फाईव्ह सिक्स. सांग मग कुठे येईल तो एम फाईव्ह सिक्स, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? दोन्ही पण प्लस आहेत. दोन्ही प्लस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग एक्स ऍक्सिस ला कोणता हे आहे त्याचा कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस चा? एम चा फाईव्ह आणि वाय कोऑर्डिनेट सिक्स आहे. मग फाईव्ह पासून असं वर जाऊया आपण एक्स पासन असं, आणि इथे सिक्स ड्रॉ नाही केला आपण, एक सिक्स ड्रॉ करूया आणि त्यांचं क्रॉस सेक्शन कुठे होतोय चेक करूया. क्रॉस कुठे होतोय त्या दोघांचा? इथे या पॉइंटला, म्हणजे या पॉइंटला मिळतो आपल्याला एम, त्याचे कोऑर्डिनेट आहेत फाईव्ह कॉमा सिक्स. समजलं का? थर्ड पॉइंट कोणता आहे? थर्ड पॉइंट आहे एन मायनस थ्री मायनस फोर. एन मायनस थ्री मायनस फोर, सांग कोणत्या याच्यात येईल तो? दोन्ही पण मायनस आहेत ना थर्ड क्वाड्रंट मध्ये. व्हेरी गुड. तर दोन्ही पण थर्ड क्वाड्रंट मध्ये येतील. कुठे मिळेल त्यांचा क्रॉस सेक्शन आपल्याला? या थर्ड क्वाड्रंट मध्येच मिळेल. पण कुठे मिळेल एक्झॅक्ट? त्याचे एक्स कोऑर्डिनेट काय आहे? मायनस थ्री, बरोबर. आणि वाय कोऑर्डिनेट मायनस फोर. मग मायनस थ्री पासन आपण असं खाली जाऊया, कारण आपल्याला मायनस कडे जायचंय, वर नाही. आणि मायनस फोर कुठे आहे? इथे आहे. या दोघांचं क्रॉस इथे होतोय या पॉइंटला, म्हणजे इथे मिळतोय आपल्याला एन पॉइंट. समजले का? अशा प्रकारे आपण पॉइंट्स ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट काय आहे? पी टू मायनस थ्री. पी टू मायनस थ्री, तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल तो पी पॉइंट? फोर त्याच्यामध्ये. मग टू पासून आपण खाली खाली जाऊया आणि मायनस थ्रीच्या तिथे इथे ते होईल आणि इथे मिळेल आपल्याला पॉइंट पी टू मायनस थ्री. समजलं का? नेक्स्ट Q 6 minus 5. Q 6 minus 5. कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? फोर्थ मध्ये. सिक्स पासून असं खाली खाली जाऊया आणि मायनस फाईव्ह, इथे त्यांचं क्रॉस सेक्शन होतोय, म्हणजे इथे मिळेल आपल्याला पॉइंट क्यू. समजले का? नेक्स्ट कोणता पॉइंट आहे? नेक्स्ट आहे एस सेवन झिरो. एस सेवन झिरो, सांग कोणत्या याच्यावर येईल पॉइंट तो? एक्स ऍक्सिस वर.
एक्स एक्सिस वर आपण गेलो, इथे प्लस सेवन कुठे आहे, इकडे आहे राईट साइडला, म्हणजे इथे येईल आपल्याला पॉइंट यस, त्याचे कोऑर्डिनेट आहेत सेवन आणि झिरो. समजलं का? आणि लास्ट पॉइंट कोणता आहे, टी झिरो मायनस फाईव्ह. सांग मग कुठे येईल झिरो मायनस फाईव्ह हा पॉइंट, कोणत्या याच्यावर येईल, क्वाड्रंट किंवा कशावर? वाय ऍक्सिस वर. मायनस फाईव्ह कुठे आहे, खालच्या साइडला इथे. मग इथे मिळेल आपल्याला तो पॉइंट, इथे फाईव्ह आहे तिथे, तर इथे मिळाला आपल्याला टी झिरो मायनस फाईव्ह. समजलं का? सो ड्रॉ दिस कोऑर्डिनेट सिस्टम. ओके. नेक्स्ट पॉइंट पाहूया, लाइन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. की आपण याच्यामध्ये पाहू शकतो की काही पॉइंट्स दिलेत, कोणकोणते पॉइंट्स दिलेत, ए बी सी डी ई एफ, बरोबर. आणि याला व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला कळेल की सगळ्यांचे जे वाय कोऑर्डिनेट आहेत ते सेम आहेत, दिसतात का? हा सर, एक मिनिट, कॉल आले. हॅलो. हा,
हेलो, काय? आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट केला होता की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, काही वेगवेगळे पॉइंट्स दिलेत आणि त्याच्यापासून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. तर या आपल्या सगळ्या पॉइंट मध्ये पाहिलं आणि ते पॉइंट ड्रॉ केलेत, तर आपल्याला ए मिळाला इथे 5 4, बी इथे मिळाला, एफ मिळाला, हे सगळे पॉइंट मिळाले आणि त्याच्यापासून लाईन ड्रॉ केली. तर ती कशाला पॅरलल आहे? एक्स ऍक्सिस ला पॅरलल आहे, बरोबर दिसते का? का पॅरलल आहे? कारण त्या पॉइंटचे सगळ्यांचे आपण जर वाय कोऑर्डिनेट पाहिले तर काय आहेत, पहा बरं, ए बी सी डी ई एफ सगळ्यांचे वाय कोऑर्डिनेट किती आहेत? किती आहेत? फोर. सगळ्यांचे पण फोर आहेत. सपोज वेगवेगळे पॉइंट्स असतील आणि त्यांचा जर वाय कोऑर्डिनेट जर सेम असेल तर ती लाईन येते पॅरलल टू त्याच्या अपोजिट ऍक्सिस. आता वाय कोऑर्डिनेट सेम आहे त्याच्यामुळं ती लाईन आली पॅरलल टू एक्स ऍक्सिस. सपोज तेच नंबर्स असे असतील आणि त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिसचे कोऑर्डिनेट सेम असतील तर ती लाईन येईल पॅरलल टू वाय ऍक्सिस अशी. समजते? तर हे झालं लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. हेच दिले आता वाय ऍक्सिस साठी त्यांनी की दुसरं हे कोऑर्डिनेट आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत पी क्यू आर एस टी यू, दिसत आहेत का? आणि त्यात आपण पाहिलं तर कळेल की एक्स कोऑर्डिनेट काय आहेत प्रत्येकाचे. काय आहेत एक्स कोऑर्डिनेट? याचा मायनस फोर आहे, क्यू चा मायनस फोर आहे, आर चा मायनस फोर आहे. मग त्याच्यामुळं काय झालं, सगळ्यांचे एक्स कोऑर्डिनेट जर सेम असतील तर ती सगळे एक्स हे मायनस फोर मधनं जातात, त्याच्यामुळं ती लाईन येईल पॅरलल टू वाय ऍक्सिस. समजले का? जर एक्स कोऑर्डिनेट जर सेम असतील तर ती असते पॅरलल टू वाय ऍक्सिस, आणि जर वाय कोऑर्डिनेट जर सेम असतील तर ती लाईन अशी येते डॉट 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 डॉट, मी ड्रॉ करतो अशी, आणि ती येते पॅरलल टू एक्स ऍक्सिस. समजलं? त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहूया, ग्राफ ऑफ अ लिनियर इक्वेशन. की आपल्याला एखादं इक्वेशन दिलंय आणि त्यांनी विचारलंय की याचा ग्राफ काढा, तर कसा काढणार आपण? आता इथे दिलंय त्यांनी काय विचारलंय, ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन्स एक्स इज इक्वल टू टू अँड वाय इज इक्वल टू -3. समजलं का क्वेश्चन? समजला का? ग्राफ पेपरवर आपल्याला ग्राफ काढायला सांगितलंय. एक्स इज इक्वल टू टू. एक्स इज इक्वल टू टू म्हणजे काय, की ही लाईन दिसते वर पॅरलल टू वाय ऍक्सिस, तर हा ग्राफ आहे एक्स इज इक्वल टू टू चा. कसा? एक्स इज इक्वल टू टू म्हणजे काय, की एक्स ऍक्सिस वर टू आहे, तिथून एक सरळ अशी आपण उभी लाईन काढायची आहे, व्हर्टिकल लाईन. एक्स एक्सचा जर आपल्याला एक्सचा इक्वेशन हे करायचं असेल तर आपण अशी लाईन काढतो जी पॅरलल टू वाय ऍक्सिस असेल त्याच्या अपोजिट. ओके, त्यानंतर आपल्याला दुसरे इक्वेशन ड्रॉ करायचे. काय इक्वेशन ड्रॉ करायचे? वाय इज इक्वल टू -3. तर -3 आपल्याला इथे मिळाला आणि वाय ची व्हॅल्यू दिली म्हणजे ते त्याच्या अपोजिट एक्स ऍक्सिसला पॅरलल काढणार. एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे कसं येणार, अशी हॉरिझॉन्टल, बरोबर. तर ही लाईन झाली वाय इज इक्वल टू -3. समजलं का?
आणि या दोघांचं जिथे क्रॉस होईल तिथे मिळतो आपल्याला पॉइंट पी पॉइंट आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात टू आणि मायनस थ्री. समजलं का? टू कोणता? एक्स चा. आणि वाय कोणता? मायनस थ्री सेकंड लाईनचा. काही डाऊट याच्यामध्ये? ग्राफ कसा ड्रॉ करायचा? आता नेक्स्ट, आता इथे वेगळ्या प्रकारचं इक्वेशन दिलंय. कोणत्या प्रकारचं इक्वेशन दिलंय दिसते का? काय दिलं इक्वेशन? वाच बर. हा, आता ही आपल्याला इक्वेशन ग्राफ वर प्लॉट करायचंय. मग त्यासाठी असं आपल्याला एक टेबल लिहावा लागतो. टेबल कोणता लिहावा लागतो? की त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे पॉइंट मिळाले पाहिजेत. मग काय करणार अगोदर आपण, एक्स त्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू ही झिरो लिहिणार. ओके, मग काय येईल? एक्स ची व्हॅल्यू जर झिरो लिहिली तर त्यामध्ये टाक ना एक्स इज इक्वल टू झिरो त्या इक्वेशन मध्ये. वाय ची व्हॅल्यू काय मिळते? टाक ना एक्स ची व्हॅल्यू झिरो, टाक ना टू एक्स मायनस वाय प्लस वन मध्ये. सिंपल आहे, 2x मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो. याच्यामध्ये काय टाकायचं? एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकायची. टू इंटू झिरो मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो. किती येतं टू इंटू झिरो? झिरो. म्हणजे काय येईल ते इक्वेशन? मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो. बरोबर. किती येईल वाय ची व्हॅल्यू? काय येईल? मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन. दोघांचे मायनस मायनस आपण कॅन्सल करूया म्हणजे किती येतंय? वाय इज इक्वल टू वन. बरोबर. मग हेच केलं त्यांनी त्या टेबल मध्ये. काय केलं? अगोदर एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकली. एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकल्यावर वाय चे कॉर्डिनेट्स किती आले? इथे दिसतंय आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू जर झिरो टाकली तर वाय ची व्हॅल्यू मिळाली वन आपल्याला. बरोबर. सेम तसंच आपल्याला एक्स ची व्हॅल्यू वन टाकायची आणि टू टाकायची. मग एक्स ची व्हॅल्यू वन टाकून पहा किती येते वाय ची व्हॅल्यू. टू नाही येत. इथे पहा ना काय इक्वेशन आहे. टू एक्स मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो. एक्स ची व्हॅल्यू किती टाकायची? वन टाकायची. टू इंटू वन मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो. टू वन जा टू मायनस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो. सांग आता किती येते वाय ची व्हॅल्यू? मायनस वाय प्लस वन
प्लस वन कसं येतं? इथे प्लस टू आहे आणि इथे प्लस वन आहे, म्हणजे इथे किती आला? प्लस थ्री आला. मायनस वाय इज इक्वल टू मायनस थ्री, दोन्ही मायनस आपण कॅन्सल करूया, वाय इज इक्वल टू थ्री. समजलं का? तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे पॉइंट मिळतात. पहिला मिळाला 0 1, दुसरा मिळाला 1 3, नंतर एक ची व्हॅल्यू टू टाकल्यावर मिळतो 2 5. असे वेगवेगळे पॉइंट मिळतात आपल्याला आणि ते पॉइंट एकमेकाला कनेक्ट केले की मिळत ते आपल्याला त्या इक्वेशनचा ग्राफ. समजलं का? तर काय करायचंय, फक्त एक च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू टाकायच्या, 0 1 2 3. सो राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन. हा फर्स्ट सॉल्व करूया. होमवर्क करते का तू? 9 एक्झाम्पल्स आहेत, करशील? ओके, थांबूया मग आपण इथे आज.